विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काळाचे जे उपप्रकार आहेत त्यामधला पहिला जो प्रकार आहे वर्तमान काळ, त्याबद्दल आपण पाहूया. वर्तमान काळाची व्याख्या आपण पाहूया. ज्या वाक्यामध्ये क्रिया चालू आहे असे समजते तेव्हा वर्तमान काळ असे म्हणतात. आता आपण वर्तमान काळाची उदाहरण पाहूया. सचिन क्रिकेट खेळतो, गाय दूध देते, सूरज कविता लिहित आहे. या तिन्ही वाक्यांमध्ये खेळतो, देते आणि लिहित आहे यावरून ह्या क्रिया चालू आहे असे समजते. म्हणून या वाक्यांना वर्तमान काळातील वाक्य असे म्हणतात. वर्तमान काळाचा पहिला उपप्रकार जो आहे तो आहे साधा वर्तमान काळ. साध्या वर्तमान काळाची आपण व्याख्या पाहूया. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडत आहे असे समजते तेव्हा त्याला साधा वर्तमान काळ म्हणतात. उदाहरणार्थ, सुभाष अभ्यास करतो, रीमा शेंगा खाते. दोन्ही वाक्यांचं निरीक्षण केल्यावर क्रियापदाच्या रूपावरून तुमच्या असं लक्षात येईल की अभ्यास करतो, शेंगा खाते या क्रिया घडत आहेत. म्हणून या वाक्यांना साध्या वर्तमान काळातील वाक्य असे म्हणतात. वर्तमान काळाचा दुसरा जो उपप्रकार आहे तो आहे अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळ. याची सर्वप्रथम व्याख्या पाहूया. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया चालू आहे म्हणजेच घडत आहे, परंतु ती अपूर्ण आहे असे समजते तेव्हा त्याला अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळ असे म्हणतात. आता याची आपण उदाहरण पाहूया. सचिन अभ्यास करत आहे, रीमा शेंगा खात आहे. या दोन्ही वाक्यांचं निरीक्षण केल्यावर तुमच्या असं लक्षात येईल क्रियापदाच्या रूपांवरून अभ्यास करत आहे, शेंगा खात आहे म्हणजे अभ्यास करण्याची क्रिया पूर्ण झालेली नाही, ती चालू आहे. शेंगा खात आहे म्हणजे शेंगा खाण्याची क्रिया पूर्ण झालेली नाही, ती अपूर्ण आहे. म्हणजेच यावरून ही दोन्ही वाक्य अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळातील आहे असे आपण म्हणतो. वर्तमान काळाचा तिसरा उपप्रकार आहे पूर्ण वर्तमान काळ. आपण त्याची व्याख्या पाहूया. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया वर्तमान काळातील असून ती नुकतीच पूर्ण झाली आहे किंवा असेल तेव्हा त्याला पूर्ण वर्तमान काळ म्हणतात. उदाहरण पाहूया. सचिनने अभ्यास केला आहे, रिमाने शेंगा खाल्ल्या आहेत. या दोन्ही वाक्यांचं निरीक्षण केल्यावर आपल्याला असं लक्षात येईल की सचिनने अभ्यास केला आहे म्हणजे नुकताच अभ्यास केला आहे, रिमाने शेंगा खाल्ल्या आहे जे नुकतीच शेंगा खाण्याची क्रिया ही नुकतीच पूर्ण झालेली आहे. म्हणजे नुकतीच पूर्ण झाल्यामुळे दोन्ही जी वाक्य आहेत ती पूर्ण वर्तमान काळातील आहेत. वर्तमान काळाचा चौथा जो उपप्रकार आहे तो आहे रीती किंवा चालू पूर्ण वर्तमान काळ. आता आपण त्याची व्याख्या पाहूया. वर्तमान काळात एखादी क्रिया सतत घडत असल्याची रीत दाखवली तर त्याला रीती किंवा चालू पूर्ण वर्तमान काळ म्हणतात. आपण त्याची उदाहरणं पाहूयात. सचिन रोज अभ्यास करतो, रीमा रोज शेंगा खातो. या दोन्ही वाक्यांचं निरीक्षण केल्यावर तुमच्या लक्षात येईल सचिन रोज अभ्यास करतो म्हणजे ती क्रिया रोज घडते आहे, सतत घडते आहे. त्याचप्रमाणे रीमा रोज शेंगा खाते म्हणजे शेंगा खाण्याची जी क्रिया आहे ती रोज घडते आहे, सतत घडते आहे. म्हणून ही दोन्ही वाक्य रीती किंवा चालू पूर्ण वर्तमान काळातील आहेत.